पण इयत्ता सहावीचा सराव संच 5 सोडवणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे बेरीज करा. त्यातील पहिलं उदाहरण 8 + 6. आता या दोन्ही संख्यांना चिन्ह नाही. चिन्ह नाही म्हणजे या दोन्ही संख्यांना असतं धन चिन्ह. पहा, आपण चिन्ह केव्हा लिहित नाही, जेव्हा संख्येला धनचिन्ह असतं तेव्हा संख्येचं चिन्ह आपण लिहित नाही. म्हणजे 8 पण काय आहे, धन किंवा अधिक चिन्ह. अधिक 8 हे आहेत अधिक 8, अधिक हे आहेत अधिक 6. अशा प्रकारे या दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे, धनचिन्ह आहे. समान आता बेरीज करताना आपण दोन नियम लक्षात ठेवायचे. जेव्हा दोन्ही संख्यांना सारखं चिन्ह असेल तेव्हा त्यांची बेरीज करायची, आणि बेरजेला ज्या संख्येला जे चिन्ह आहे ते चिन्ह द्यायचं. आणि दुसरा नियम म्हणजे दोन्ही संख्यांपैकी एका संख्येला ऋण आणि एका संख्येला धन म्हणजे वेगवेगळी चिन्ह असतील तेव्हा वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता आपला हे उदाहरण पहिल्या नियमात बसते. पहा, दोन्ही संख्येला समान चिन्ह आहे. दोन्ही संख्येला समान चिन्ह असताना आपण करायची बेरीज. आता बेरीज म्हणजे 8 + 6. 8 + 6 = 14. मग इथे येतील बरोबर 14, आणि उत्तराला चिन्ह येईल जे दोन्ही संख्यांना चिन्ह आहे ते. दोन्ही संख्यांना आहे अधिक चिन्ह म्हणून 14 येईल. अधिक चिन्ह लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. आपली बेरीज आली अधिक 14. आता दुसरं उदाहरण 9 + 3 बरोबर. आता पहा, दुसरा नियम इथे आपल्याला लागू होतो आहे. एका संख्येला आहे धनचिन्ह, या 9 चिन्ह नाही म्हणजे इथं आहे अधिकचं चिन्ह, आणि या 3 आहे वजा चिन्ह म्हणजे या दोन्हींना पण वेगळी चिन्हे आहेत. वेगळी चिन्हे असताना आपण काय करायचं, वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आधी आपण करूया वजाबाकी. 9 - 3 गेले, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या आधी असली आणि नंतर असली तरी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 9 - 3 गेले, खाली राहिले 6, आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता 3 मोठे की 9 मोठे, 9 मोठे. 9 कोणतं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे. चिन्ह इथं लिहिलं नाही म्हणजे इथं अधिकचं चिन्ह आहे. म्हणजे 6 कोणतंही चिन्ह येईल, अधिकचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकचं चिन्ह. म्हणजे आपलं उत्तर आलं आहे अधिक 6. तिसरं उदाहरण 5 + 6. आता दोन्ही संख्यांचे चिन्ह पहा. 5 आहे इथं चिन्ह नाही म्हणजे इथं आहे अधिकचं चिन्ह. 5 चिन्ह नाही म्हणजे इथं आहे. पुन्हा लिहूया आपण तिसरं उदाहरण 5 + 6. 5 चिन्ह नाही म्हणजे 5 चिन्ह आहे धन. अधिक 5 + 6. वेगवेगळी चिन्हे आहेत दोन्ही संख्यांना. वेगळी चिन्हे असल्यावर आपण करायची वजाबाकी. 6 - 5 गेले, खाली राहिला 1. उत्तराला चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं. कोणती संख्या मोठी आहे, 6 मोठी आहे. 6 आहे वजा चिन्ह म्हणून तिचं चिन्ह आपण उत्तराला देणार वजा. आपली बेरीज काय आली, -1. आपलं उत्तर आलं आहे -1. -5 + -6 = -1. चौथं उदाहरण 7 + 2 बरोबर. आता इथं सुद्धा 7 वजा चिन्ह आहे, 2 अधिक चिन्ह आहे. चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे. वेगळी चिन्हे आहेत तेव्हा आपण करतो वजाबाकी. 7 - 2 गेले, खाली राहिले 5. वजाबाकी करतो, उत्तराला चिन्ह देतो मोठ्या संख्येचं. मोठी संख्या आहे 7, तिला आहे वजा चिन्ह म्हणून 5 आपण देणार मोठ्या संख्येचं वजा चिन्ह. म्हणजे आपली उत्तर काय आलं आहे, -5. पाचवं उदाहरण 8 + 0 बरोबर. आता पहा, दोन्ही संख्यांचे चिन्ह पहा. दोन्ही संख्यांना वेगवेगळी चिन्हे आहेत. 0 आहे अधिक आणि 8 आहे वजा चिन्ह. वेगळी चिन्हे असल्यावर, विरुद्ध चिन्हे असल्यावर आपण करतो वजाबाकी. 8 - 0 गेला, खाली राहिले 8.
आठमधून शून्य गेला राहिले आठ, वजाबाकी करतो आणि उत्तराला चिन्ह देतो मोठ्या संख्येचं. मोठी संख्या चिन्ह न धरता मोठी संख्या आपण पाहिजे आहे. चिन्हाचा विचार न करता मोठी संख्या कोणती आहे? आठ. म्हणजे मोठी संख्या आठ म्हणून आठला आहे वजा चिन्ह म्हणून आपण इथे वजा चिन्ह देणार. म्हणजे आपलं उत्तर आलं आहे वजा आठ. सहावं उदाहरण, वजा पाच अधिक वजा दोन. आता पहा, वजा पाच आणि वजा दोन दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे. सारखी चिन्ह असताना आपण करतो बेरीज. पाच अधिक दोन सात. आणि उत्तराला चिन्ह देतो संख्येला जे चिन्ह आहे ते. पाचला पण वजा चिन्ह आहे, दोनला पण वजा चिन्ह आहे, म्हणून सातला पण आपण वजा चिन्ह देणार. दोन्ही संख्येला जे चिन्ह आहे ते आपण उत्तराला देतो, म्हणजे आपलं उत्तर आले वजा सात. त्यातलाच दुसरा प्रश्न पुढील सारणी पूर्ण करा. आता इथं बेरीज करायची आपल्याला. इथं बेरजेचं चिन्ह दिलं आहे. बेरीज कशाची करायची पहा. इथं आठ आहेत आणि इथं वजा दोन आहेत. हे वजा दोन इथं घ्यायचे आणि अधिक बेरीज घ्यायची आणि त्याच्यात आठ मिळवायचे. या कॉलममध्ये आपल्याला वजा दोन अधिक आठ करायचेत. नंतर या कॉलममध्ये या वजा दोनमध्ये चार मिळवायचेत. नंतर या कॉलममध्ये वजा दोनमध्ये हे तीन मिळवायचेत आणि या कॉलममध्ये वजा दोनमध्ये हे पाच मिळवायचेत. अशा प्रकारे आपल्याला इथं बेरजा करायच्यात. वजा पाच मिळवायचेत, अशा प्रकारे आपल्याला इथं बेरजा करायच्यात. आपण सारणी लिहू पहा. हे वजा दोन घ्यायचे, वजा दोन अधिक बेरीज करायची आपल्याला अधिक हे आठ बरोबर. आता पहा, दोन्ही संख्यांना विरुद्ध चिन्ह आहेत. आठला अधिक आहे, दोनला वजा आहे. आता विरुद्ध चिन्ह असताना आपण करतो वजाबाकी. वजाबाकी मग आठातून दोन गेले सहा. उत्तराला चिन्ह देतो चिन्हाचा, संख्येच्या चिन्हाचा विचार न करता मोठी संख्या कोणती आहे? आठ. मग उत्तराला चिन्ह देतो आपण मोठ्या संख्येचं. मोठी संख्या आहे आठ, आठला चिन्ह आहे अधिक, म्हणून आपण इथे देणार अधिक चिन्ह. उत्तर आलं अधिक सहा. आता या कॉलममध्ये आपल्याला हे वजा दोन घ्यायचे, वजा दोन हे अधिकचं चिन्ह घ्यायचं, अधिक हे चार. चारला चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह आहे चार. चिन्ह लिहिलं तरी चालतं, चारचं नाही लिहिलं तरी चालतं बरोबर. आता वजा दोन अधिक चार, चिन्ह वेगळे वेगळे आहेत. दोनला वजा आहे, चारला अधिक आहे. मग आपण करायची वजाबाकी. चारमधून दोन गेले, खाल राहिले दोन. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. दोन मोठे की चार मोठे? चार, म्हणून चारचं चिन्ह अधिक आहे. मग दोनला चिन्ह अधिक. आता इथे हे वजा दोन, वजा दोन अधिक हे वजा तीन, वजा तीन बरोबर. दोन्ही संख्यांना सारखं चिन्ह. सारखं चिन्ह असल्यावर करायची बेरीज. दोन अधिक तीन पाच. उत्तराला चिन्ह जे दोन्ही संख्यांना आहे, दोन्ही संख्यांना वजा वजा चिन्ह आहे, मग वजा चिन्ह. उत्तराला वजा पाच. आता हे वजा दोन, वजा दोन अधिक हे वजा पाच. दोन्ही संख्यांना सारखं चिन्ह, मग करायची बेरीज. पाच आणि दोन सात. चिन्ह कोणतं देणार? वजा वजा, म्हणून याला पण वजा चिन्ह. उत्तर आलं वजा सात. आता ह्या कॉलममध्ये पहा, हा सहा घ्यायचा. सहा हे अधिकचं चिन्ह आणि हे आठ बरोबर. सहा आणि आठला दोन्ही पण अधिक अधिक चिन्ह आहे, म्हणजे आपण करणार बेरीज. सहा आणि आठ चौदा. चौदाला येणार चिन्ह अधिक, कारण दोन्हींना पण चिन्ह आहे अधिक. आता नंतर हे सहा घेतले अधिकचं चिन्ह आणि हे चार. सहा आणि चार दहा. दहाला चिन्ह काय येणार? अधिक. नंतर सहा, या कॉलममधले सहा हे वजा तीन. सहा अधिक वजा तीन. सहात वजा तीन मिळवायचेत आपल्याला. आता दोन्ही संख्यांना वेगळी चिन्ह आहेत. सहाला आहे अधिक चिन्ह, सहाला चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे, तीनला वजा चिन्ह आहे.
दोन्ही संख्यांना वेगळी चिन्ह असल्यावर आपण करतो वजाबाकी. सहामधून तीन गेले, खाली राहिले तीन. तीनला चिन्ह कोणतं देणार? चिन्हाचा विचार न करता मोठी संख्या आहे सहा, सहाला आहे अधिक चिन्ह, म्हणून आपण तीनला देणार अधिकचं चिन्ह. उत्तर आले अधिक तीन. आता पुन्हा हे सहा घेतले, अधिकचं चिन्ह घेतलं आणि हे वजा पाच घेतले. आता सहा अधिक वजा पाच, दोन्ही संख्यांना वेगळी चिन्ह आहेत, वेगळी चिन्ह असल्यावर करतात वजाबाकी. म्हणजे सहातून पाच केले, खाली राहिला एक. चिन्ह कोणतं देणार आपण मोठ्या संख्येचं? मोठी संख्या आहे सहा, सहा म्हणून अधिक एक. उत्तर आलं आपलं अधिक एक. आता इथे आहे शून्य, हा शून्य घ्यायचा. हे अधिकचं चिन्ह आपल्याला दिलं आहे, म्हणजे आपल्याला करायची बेरीज, आणि हे आहेत आठ. आता शून्य अधिक आठ, आठमध्ये शून्य मिळाल्यावर आठ चिन्ह, याला अधिकचं, कारण दोन्ही संख्येला आहे अधिक चिन्ह. आता हा शून्य घेतला, पुन्हा शून्य अधिक हे चार घेतले, वरचे चार. शून्य अधिक चार, चार, चारला येईल अधिक चिन्ह. पुन्हा हा शून्य घेतला, अधिक हे वजा तीन, बरोबर. आता पहा, दोन्ही संख्यांना वेगळं चिन्ह आहे, वेगळं चिन्ह असल्यावर करतात आपण वजाबाकी. आता तीनामधून शून्य गेला, खाली राहिले तीन, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, चिन्हाचा विचार न करता मोठी संख्या आहे तीन, तीनला आहे वजा चिन्ह, म्हणून या तीनला पण येईल वजा चिन्ह. पुन्हा हा शून्य घेतला, अधिक हे वजा पाच, वजा पाच. आता इथं पण विरुद्ध चिन्ह आहेत, दोन्ही संख्येनं वेगळी चिन्ह आहेत, म्हणून आपण वजाबाकी करणार. मग पाचमधून शून्य गेला, खाली राहिले पाच, पाचातून शून्य गेलं पाच. आणि चिन्ह कोणतं देणार पाचला? मोठ्या संख्येचं. शून्य मोठा की पाच मोठा? पाच मोठा. हे वजाचा विचार करायचा नाही मोठी संख्या ठरवताना. शून्य मोठा की पाच मोठा? पाच मोठा, म्हणून पाचचं चिन्ह आहे वजा, म्हणून ह्या पाचला उत्तराला चिन्ह वजा देणार. म्हणजे आपलं उत्तर आलं इथं वजा पाच. आता हे घ्यायचे आहेत आपल्याला वजा चार, वजा चार अधिक हे आठ, बरोबर. आता चारला वजा चिन्ह, आठला अधिक चिन्ह आहे, चिन्ह वेगळी आहेत, म्हणजे वजाबाकी करावे लागेल. आठमधून चार गेले, खाली राहिले चार. चिन्ह कोणतं? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या आहे आठ, म्हणजे धनचिन्ह. आठला आहे धनचिन्ह, म्हणून चारला आपण धनचिन्ह दिलं, उत्तर आलं धनचार. पुन्हा आपण हे वजा चार घेतले, वजा चार अधिक हे वरचे चार. आता वेगळे चिन्ह आहेत दोन्ही संख्यांना, इथं वजा आहे इथं अधिक आहे, मग आपण वजाबाकी करतो. चारमधून चार गेले, शून्य. नंतर पुन्हा आपण हे वजा चार घेणार, अधिक हे वजा तीन. आता दोन्ही संख्येला सारखी चिन्ह, सारखी चिन्ह असताना आपण करतो बेरीज. मग चार आणि तीन सात, सातला चिन्ह कोणतं देणार? याला पण वजा आहे, याला पण वजा आहे, म्हणजे उत्तराला आपण वजा चिन्ह. पुन्हा आपण हे वजा चार घेतले, इथले वजा चार अधिक हे वजा पाच. दोन्ही संख्यांना सारखी चिन्ह आहेत, वजा चार वजा पाच, सारखी चिन्ह असल्यावर करायची बेरीज. नऊ, चार आणि पाच नऊ, पाच अधिक चार नऊ. चिन्ह कोणतं देणार नऊला? इथं वजा आहे, इथं पण वजा आहे, म्हणजे नऊला पण उत्तराला वजा चिन्ह, उत्तराला आपलं वजा नऊ. अशा प्रकारे आपण ही सारणी पूर्ण केली. यापुढचे सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.